नमस्कार मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे असं म्हणत घराघरात पोहोचलेले लोकप्रिय निवेदक, अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे यांनी जी मराठीवरील चला हवा येऊ द्या मधून काही महिन्यापूर्वीच एक्झिट घेतली. त्यानंतर चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेली 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम बंद होणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होते. अखेर काही दिवसापूर्वी चला हवा येऊ द्या हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ऑफ एअर झाला. पण आता निलेश साबळे, भाऊ कदम व ओंकार भोजनेसह महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी येत आहेत. हसताय ना, हसायलाच पाहिजे या नव्या कार्यक्रमातून विनोदाचे हे 3 हुकमी इक्के प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा नवा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या विनोदी कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा म्हणजेच कॅप्टन ऑफ द शिप असणार आहेत निलेश साबळे. कलर्स मराठीच्या या नव्या विनोदी कार्यक्रमात भाऊ कदम व ओंकार भोजने यांच्या व्यतिरिक्त स्नेहल शिदम, सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण हे कलाकार असणार आहेत. कुशल बद्रिके, श्रेया तसेच भारत गणेशपुरे यांचं अजून नाव घेण्यात आलेलं नाही. तसेच या कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टी व नाट्यसृष्टीमध्ये अत्यंत अदबीने नाव घेतलं जातं. विनोदाचे बादशाह भरत जाधव व अलका कुबल आठवले. दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. निलेश साबळे, भाऊ कदम आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने यांचा नवा विनोदी कार्यक्रम हसताय ना, हसायलाच पाहिजे 20 एप्रिल पासून सुरू होणार आहे. दर शनिवार रविवार रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला निलेश साबळे यांचा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आवडत होता का नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन कार्यक्रम हसताय ना, हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम सुद्धा तितकाच घराघरात जाऊन पोहोचणार आहे. अशी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.